प्रेम प्रेम या दोन अक्षरात सारं ब्रह्मांड साठवलेलं आहे. प्रेमाला अनेक नाती आहेत, तशीच अनेक रूप आहेत, अनेक रंग आहेत. जगावेगळी प्रेम कहाणी, जगावेगळी प्रेम कहाणी, मी राजा तू राणी, मी राजा तू राणी. ग्रेट डे. अरे कोण 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 आहे, कोण
पद्मिनी कोल्हापुरे नुकतीच उमललेली कळी नवयौवनाचा साज ल्यालेली पंड्या पंड्या अरे कुणी हिच्यासाठी मरावं अशी आहे आय 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 अरे पंड्या आपच्याव मरा मरा प्रेमासाठी मरा खरं सांगू पंड्या माणसानं प्रेमासाठीच मरायला पाहिजे ज्याला म्हणतात अमर प्रेम अमर अरे अमर अरे म्हणजे नेपोलियन बोनापार्ट की सिकंदर अरे याच लोकांना काय केळा लावलं जगात अजरामर झालेल्या किती प्रेमिकांची नावं तुला सांगू रोमिओ जुलिया लैला मजनू श्री फरहाद सोनी महिवाल बाजीराव मस्तान अरे एक वेळी लढाया इतिहासातून पुसल्या जातील पण ही प्रेमिक अमर राहतील झालं तर राणी रूपमती आणि बाज बहादर एक वेळ तो मांडवकर जगातून नायसा होईल ती राणी रूपमती ज्या यमुना नदीचं रोज दर्शन घ्यायची ती यमुना नदी आपलं पात्र बदलेल पण ही जोडी अमर राहील कुठली ही कुठली राणी रूपमती बाज बहादर आपल्याला काय सांगितलं तुला हो तेच झालं सर इंग्लंडचा तो आठवा इयान गॉथम नाही रे तो सहावा आहे तो हा तो क्रिकेट जगा बोलतोस मध्ये मध्ये हे इतिहासातलं चाललंय इंग्लंडचा आठवा हा नाही नाही तुम्हीच आठवा आता सांगा इंग्लंडचा आठवा एडवर्ड अरे त्यानं प्रेमासाठी साम्राज्य सोडलं कीर्ती पैसा वैभव सगळ्या सगळ्यावर त्यानं लाथ करेक्ट अरे त्यानं प्रेमासाठी या सगळ्यावर लाथ मारली आणि तिने आपल्या पहिल्या नवऱ्याला लाथ मारली या बायका प्रेमिकांना अशाच लाथ मारत असतात नाही अशा तऱ्हेच्या मी अनेक लाथा खाल्ल्यात म्हणून मित्र माझ्या वाटेला जे आलं त्या लाथा तुझ्या वाटेला येऊ नयेत म्हणून सांगतो यात तुझीच चूक आहे काय माझी काय चूक आहे बाई नावाचा प्राणी दिसला की पडलाच प्रेमात मग काय करू सर अरे यासाठी मी काय कमी खटपटी केल्या का तर तऱ्हेच्या जाहिराती देऊन पाहिल्या एक चुणचुणीत खुशार क्लास पाहिजे रात्र पाळीला या पेशंटच्या सेवेकरता एक नर्स पाहिजे एक विनापाश विधवा स्वयंपाकीन म्हणून पाहिजे पण शेवटी एक भांडीवाली मिळाली काय ती लगेच गेली तिचे चिखलानं बरबडलेले पाय हातात धरून तो डायलॉग मारला असेल आपके पाव देखे बहुत हसीन है म्हणून तर या सगळ्याला कंटाळून शेवटी हा योगाश्रम काढला बस ब्रह्मचर्य हे जीवन पण नाही म्हणण्या आपलं सुद्धा एक स्वप्न आहे एखाद्या पोरीने आपल्या प्रेमात पडव आणि आपण तिच्या प्रेमासाठी मरून जावं मला वाटतं म्हणण्या मग तू रोज 3 वेळा मरत असेल तसं काय कसा सकाळ दुपार आणि संध्याकाळच्या तुझ्या योगाक्रमाच्या क्लासेसच्या बॅचेस मध्ये हो ना बाबा रोज मरतो आणि रोज जगतोय त्याला कारण आहे काय क्लास मध्ये येणाऱ्या प्रत्येक पोरीला शीर्षासन करायला लावता आणि डायलॉग मारता आपके पाव देखे बहुत हसीन है इन्हें जमीन पर मत उतारे मैले हो जाएंगे अरे बाबा अनुनय केल्याशिवाय पुरीचं प्रेम साध्य होत नाही भांड्या नाही प्रेम एकदाच आणि एका मुलीवरच करायला पाहिजे प्रभू रामचंद्रासारखं एक वचनी एक बाणी एक पत्नी अरे प्रेमाची महती तुला काय सांगू प्रेमच भाकर प्रेमच चटणी प्रेमच कांदा गूळ प्रेम 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 काय चाललंय काय तुझं रामचंद्राच्या हाता काढा व्हायला लागला तिकडे दुधाची बाटली घेऊन जाणार नाही राहणार नाही खूप येते तू तुलाच आणलं पाहिजे मी काल आणलो काल मी आणलं होतो काय सांगतो मी इंडिया लावू नको काम चप्पल घालू नये अरे असू दे एकच बाटली आहे ना एकच चप्पल घालतो चल चल जरा थांब रे काय झालं पैसे देऊ रे ए काय पैसे काय करतो म्हणे 20 आहेत रे सगळे बाकीचे उरलेले परत आले रोज आपलं मिस झालं प्रेम प्रेम अरे मला किती उशीर रे काय जरा किती मिळाले घे जरा बर बघ तुझी आता दुधाची बाकी आणायला निघाल आहे आमच्याकडे घेऊन घे आमचा बरोबर झालं लवकर चहा पाहिजे Hmm.
साडेसात लोक असं साडेसहा पावणेसहा पाहायला आले मी आले आले बाय आले दिसत आहे महामाया भेटलेली महामाया महालक्ष्मी सावकारी बंधूंनो भगिनींनो
काहीतरी म्हणलो तू जाण्याचा तुमचा त्रास वाचला गजर होण्याची आज मी चारचा गजर लावलाय चारचा गजर अरे रोज होणारा गजर बंद करणारा तू आणि आज गजर होण्याची वाट बघत बसलायस आणि तू हे पहाटे चारचा मला वाटतं काहीतरी भानगड असली पाहिजे मदन अरे भानगड घातली आले यार अरे बाबा खरं दिसत नाही मला कमाल झाली बंड्या जनसेवेचं व्रत घेतलंय मी जनसेवा प्रेमसेवा असणार तुझी मला वाटतं दूध केंद्रावर नक्की कोणीतरी सुंदर पोरगी भेटली असावी तुला सुंदर सुंदर अरे नुसती सुंदर काय म्हणजे अरे तुझ्या त्या लैला जुलियट मस्तानी सगळ्या फिक्या आहे तिच्या पुढं लैला जुलियट मस्तानी या सगळ्या आता माझ्या झाल्या काय रे बर भावा माझ्या अरे पण बंड्या अरे पोरगी काय दिसते म्हणून तुला सांगू हा बात आहे गजर झाला हा 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 गजर झाला मी दूध घेऊन येतो अरे नाही नाही जनसेवा हो का थोडी मलाही करू दे ना जनसेवा अरे नाही बंड जनसेवे बरोबर मला मित्रसेवा सुद्धा करायची आहे तर जाऊ दे मला अरे पण आता कुठे निघालास 4 वाजता आता बंड्या सगळ्या लोकांच्या बाटल्या गोळा करता करता 5 कधी वाजून जातील कळणार तुझा मी निघू खरं नाही पाटली हा बघा आपलं तर फोटो तो दुधाची बाटली अरे दे लवकर आता बघत काय होणार दे लवकर मदन काय सगळ्या बाटल्या फुटल्या की रे काय सांगू का गं
दूध केंद्रावर कोणाचं तरी बाटलीमध्ये उंदीर सापडला होता. काय उंदीर? तो सो जिवंत. आणि मग रे? मग काय, दूध केंद्रावर प्रचंड मोठा मोर्चा, दगडफेक, ध्वज चक्री, सगळं दूध केंद्र उद्ध्वस्त झालं. चांगली काढली जनसेवा. आता सगळे म्हणून कोरा चहा द्या. आणि दूध कुठे रे? सगळा पियासो झालाय. म्हणजे बाटल्या फुटल्या. शाबास, म्हणजे दुधाची बोंब. अरे केंद्रावरती मस्तानी भेटली काय परत तुला? सांगतो काय, सगळा पियासो झालाय. म्हणजे काय? मस्तान नाही, हिडिंबा भेटली. हिडिंबा? हिडिंबा? हो, हिडिंबा. हे असं फेंदरलेलं नाक, बटबटी डोळे, पुढे आलेले दात. असू दे असू दे, मग तुझे दिलके तुकडे हजार होणार. पण मी निघतोय. दिलके अरे हजार. अरे 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 अरे, नको रे नको, एवढा जीवाला लावून घेऊस. नको तळमळबा. जा ना, तुझे शिष्य वाट पाहत असते. चाललंय ना. हा थांब. काय? हा तुझा अपयशी गॉगल तुला पाहत परत. ए, नेहमीसारखा गजर बंद करू नकोस. चल उठ. दूध कोण आणणार आहे? तुझ्या त्या जनसेवे बाई घरात दुधाची बोंबा बोंब आहे. बघ 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 बंडा, वाटलं मी तीन वर ही खोली जाणतो, पण दूध केंद्राचं नाव काढू नको. का? मला मळमळतंय. मळमळतंय? अरे बापरे. अरे बायकांना मळमळतं ते ऐकलं तुम्ही, तुला काय झालं मळमळायला? अरे खोदून खोदून काहीतरी विचारू नकोस. काय झालं? मला उलटी होईल त्या हिडिंब्याला बघून. हिडिंबा? अरे ते हिडिंबे भीमावर सोड. दूध आणण्या बंड्या, मी काल दूध आणलं होतं, आज दूध आणायची तुझी पाळी आहे. तू जा, तू जा. असू दे, पण काल मी तुला रात्री काय बजावलं होतं? मला योगाश्रमावर लवकर जायचं, फिया आणायच्या. चल, दूध तू दूध गेलं खड्ड्यात. मी नाही जायचं. तू दूध खड्ड्यात जाऊन चालणार नाही, मला दूध लागतं. उठ. तेव्हा पाहिजे तर असं करूया, आपण दोघे मिळून दूध आणूया. बस, मी तसं परस्पर योगाश्रमावर जाईल. बघ बंड्या, मी त्या दूध केंद्राच्या जवळपास सुद्धा फिरणार नाही. कोपऱ्यावर उभं राहील, तिथं तुला बाटली आणून द्यायला लागेल. याच्या पुढे मी येणार नाही. तू बाटली घेऊन ये. बर बाबा, बाटली मी घेऊन येतो, पण ह्याच्या पुढे तू जायचं नाही. इथेच थांब. आलो मी बाटली घेऊन. अरे नको रे. काय तू म्हणतोस की हिडिंबा नाहीये? तू परवा सांगत होतास ना तीच पोरगी असेल. बघ बघ बघ, तरी तिला आणि वाटली इकडं. तू पण येवायचं ना. तिचं फुकट वाटप केंद्र नाही. हे पैसे घ्या, चला जा. Thank you.
मी काय म्हणत होतो, आपण राहता कुठं? पत्ता हवा लिहून घेता की तोंडी सांगू? कसं आहे, लक्षात राहील? लक्षात राहील मायका, फडगेट पोलीस स्टेशन, समजलं? आंचल काय हाँ का रे बिटिया, हम तो तेरे आशिक है। अरे पारचा हो ऊट पेड़ से दूध निकल रहे मरगो सूत्र तुम जो सांगो तुझे वडला नहीं नहीं चुकलो पुन्हा नहीं करना हाँ कला चले कर कला राम 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 या हिंदी सिनेमा मुळे या तरुण पिढीचं काय वाटतं होणार देवाला ठाऊक अरे पारा अगदी तीरापर्यंत येऊन पोहोचलाय काय झालं तीरापर्यंत अरे तीर आरपार गेलाय काय अरे वा 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 तिने प्रेझेंट दिला वाटतं रुमाल नाही रस्त्यात पडला होता तो तिच्या नकळत मी उचलला निकळत मी उचलला मला वाटलं तिने खुश होऊन तुला प्रेझेंट दिला की काय तरी सुद्धा पंड्या आपलं 50% काम झालेलं आहे कसं काय अरे या सुताला आता स्वर्गाला पोहोचणार आहे स्वर्गात जा नाही तर नरकात जा मला द्यायचा चहा अरे अरे दूध कुठे घेतलं त्याचं काय झालं ते गायीनं दूध दिलं नाही काय हा अरे म्हणजे काय गाय नवीन आहे ना आणि त्यातून बुजरी सारखी लाथा मारते रे घालायचंच काही काही गायी अशाच असतात त्याची पाठ अंगाला हात लावू देत नाही तरी पण भांड्या आपण हटणार नाही नकडा पाणी मारत राहणार शबास पण हे लाथा खाऊ नको लांबनं पाणी मार नमस्कार भांबरू साहेब नमस्कार काय काम करलं काम म्हणजे सूट शिवायचं सूट अच्छा माव घेता का जरा काय शिवायचं छाती फुगून फुगून किती फुगवलं अहो कुठे चाललात माप घ्यायचं ना माप तेथे आता सुटाची पॅशन गेली बांबरू साहेब राहू दे आता हे घ्या परवाचं पुस्तक आणि मला जर पुस्तकांची लिस्ट द्या नको नको मला मासिक नको मला ते माझं पुस्तक द्या तुमच्याकडे हे पुस्तक आहे का कोणतं हाऊ टू मेक लव्ह म्हणजे प्रेम कसं करावं नाही ते दुसऱ्या नेलं नेलंय का अच्छा पण हे तरी आहे का पहिलं प्रेम तुम्ही वाचलं का छान पुस्तक आहे अहो तुम्ही मला माझं ते पुस्तक देता ना नाव काय म्हणाल तुझी माझी प्रीत तुझी माझी प्रीत वा छान नाव आहे कादंबरी आहे की कथा संग्रह काव्यसंग्रह काव्यसंग्रह बरं ते तुमच्याकडे प्रेम रोग आहे का ते पिक्चर आहे पुस्तक म्हणे असं मला म्हटलं पुस्तक मला माझं पुस्तक देता ना हो देतो मला एक कॉपी द्यावं एकच प्रत आहे त्यांनी पहिल्यांदा मागितले अच्छा मग त्यांना जाऊ मी काय म्हणतो तुम्ही ते वाचून घ्या तुमचं वाचून झाल्यानंतर दूध केंद्रावरनं घेऊन जाईन मी माझ्यासाठी माझी प्रीत नाव काय म्हणाल तू तुझी माझी प्रीत त्यांचं त्यांचं म्हणाल तर त्यांचं प्रिया देशमुख प्रिया देशमुख किती खाल्लं किती झालं तरी पाच तर बघा
जमीन पर मत उतारिए, मैले हो जाएंगे। अरे ईश्वर खरच का माझे पाय इतके सुंदर आहे। पाय आय हाय हाय हाय, अरे काय हा बांधाय, काय तुमचं ते हे शरीर सौष्ठव आहे, सौष्ठव सौष्ठव म्हणतात ते याला। आय हाय हाय, चला काहीतरी काहीतरीच नाही काही शपथ शपथ। खरं सांगू तुम्ही महाराष्ट्र सुंदरी व्हाल, महाराष्ट्र सुंदरी। खरं महाराष्ट्र सुंदरी होणार? नुसत्या महाराष्ट्र सुंदरी नाही, भारत सुंदरी व्हाल, भारत सुंदरी। अय्या भारत सुंदरी काय झालं? मी ते यापुढे जाऊन तुम्हाला सांगेन की तुम्ही म्हणजे विश्व सुंदरी व्हाल, विश्व सुंदरी। खरंच सांगता? आपण खोटं नाही कधी बोलत, त्यासाठी तुम्ही इथे आले होते ब्युटी क्वीन व्हायला। तुम्ही आलात ना, आता ब्युटी क्वीन झालात म्हणून समजा। हाय 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 हाय, अरे असली शाडू हातात आल्यानंतर वळवावी तशी वळेल, पाहिजे तो आकार देता येईल। बस आता आसनावर आसन, आसनावर आसन। तुम्हाला बघितल्यानंतर मला नवीन नवीन आसन फुरायला लागले। चला तुम्ही आसन सुरू करा बघू। हे ओ काय काय, मगासपासून तुम्ही मला तुम्ही तुम्ही असं का म्हणता? मग काय म्हणू? तू म्हण ना। हाय हाय हाय, मग सुरू करा बघू। पायवर घ्या, काय डोकं खाली घे आणि पाय वर घे। पहिलं आसन चिरीचे आसन, कमॉन कमॉन बेबी टेक द पोझिशन। हा डोकं खाली कुशीवर, पाय माझ्या काय चाललंय ऑफिस मध्ये? आय एम सॉरी सर। आपण कोणाच्या प्रेमात पडलात का? आपण कोणाच्या प्रेमात पडलात का? नाही सर। प्रेम करायला हरकत नाही, पण ते बाहेर ऑफिसच्या कामात व्यत्यय नको, शेवटी ऑफिस आहे लक्षात ठेवा सर। अँड डोंट टेक इट लाईटली। नो सर। नो सर? येस सर। व्हॉट येस सर? नो सर। आय एम सॉरी सर। दॅट्स इट। मला नवीन खातं काढायचं आहे। काढाव मला नवीन खातं काढायचंय। थांबा फॉर्म देतो। तुम्हाला खातं उघडायचंय? तुम्ही? मी इथं बसतो। ठीक आहे ठीक आहे, मला तुम्ही फॉर्म देता ना? द्या। अरे कमाल करतो तू, ते खातं उघडायचं डिपार्टमेंट माझ्याकडे नाही का? हो ऐसी नवीन आला माझ्याकडे। या या तुम्ही इकडे। अहो हे डिपार्टमेंट आता माझ्याकडे आहे, हे खातं माझं आहे। या या थांब, हा पाहून घ्या। कागदावर राग काढू नका। आता असं करा, इथे आणि इथे सही करा। ते नको, जनता पेन आहे, हे घ्या माझं आहे। थांबा थांबा, आधी
नाव लिहायला पाहिजे. प्रिया देशमुख. हो प्रिया. छान नाव. चला त्या निमित्तानं नाव तरी कळलं. बघा अजून तुम्ही कुठल्या बँकेत खातं कसं उघडलं होतं का? दुसरीकडे कुठे उघडलंय काय? दुसऱ्या कुठल्या बँकेत खातं उघडलंय का असं म्हण तुम्ही? समजत नाही. ज्या अर्थी मी या बँकेत खातं उघडायला आले ते विचार. बाय द वे आम्ही तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज देऊ बरं का? म्हणजे ओव्हर ड्राफ्ट यु नो. थँक यू. यु आर वेलकम. यु आर वेलकम. का अडलात का? नाही इथं इंटरव्ह्यूज बाय असं म्हटलंय. तरी लागेल मी या ना माझं नाव म्हणजे असं करा तुम्ही तुमच्या हातात या ना. इंटरव्ह्यूज बाय मिस्टर मदन बालचंद्र देसाई. मदन देसाई म्हणजे आय एम सॉरी देसाई म्हणजे आम्ही वतन बरोबर का? त्यांनी विचारलेलं नाही. मी आपलं सांगितलं. तुम्ही आज आमच्या बँकेत खातं उघडलं आता रिव्हर्ट करायला पाहिजे. कुठेतरी कॉफी पडपड लावली तुम्ही मगापासून. नाही म्हणजे ह्या निमित्तानं तुमची आमची सारखी भेट होत राहणार तेव्हा तू जरा शांत राहाल. ओ हॅलो हॅलो कुणाची कुणाची पाय स्वतःची. अरे मग हरकत नाही पण एकच आहे. जसे माझे पाय धरून तुम्ही म्हणालात ना की आपले पाय किती हसीन है असं म्हणायचं नाही. माझा केव्हापासून शिकवता? शुभते शिक्रण आता सुरुवात करू. चला कपडे बदलून या. हे कपडे चिंता करून कसे चालते कपडे बदल. मदन चूक पंडर इतका सुंदर जाम झाला होता. काय काय झालं ती आपण बँकेत आली होती पण तुझ्या बरोबर बरोबर बडबडी बस पंडर मला वाटतं माझा शुक्र मार खात असावं किंवा शनीची वक्रदृष्टी असत. ज्योतिष पाहणार वंश पाहणार मनातली गोष्ट सांगणार ज्योतिष पाहणार खाली मन घालून जाऊ नको रे. हा तुला तुला म्हटलं तर हो नाहीतर सोडून दे म्हणा. एक पैसा देऊ नको रे भाई भाई कसून सांग. अरे तुला चेहरा सांगतो रे तू प्रेम आहे पण तुझ्यावर कोण प्रेम करत नाही. मनाला सुख शांती नाही तुझ्या मन कात्रीत सापडलंय तुझं. सध्या शनिग्रह बदलल्याशिवाय तुझ्या जीवाला शांती नाही. दिवस ठरतर करायला जातील त्यात अपयश आहे तुला पण हे दिवस पालटतील बेटा पालटतील. हा पालटतील तुला चमत्कार बघायला मिळेल. तुला बघायचा आहे चमत्कार हा दाखवतो. दरवाजा उघडू नका. हे असे चमत्कार मी पुस्तक पाहिले हा बुद्ध्या बघायचा असला तर बघा असं म्हणता हा बघून सोडतो की रे तुझा तुझा मन कुठं गुंतलंय? योग दिसतोय तुला लागण झाले एका स्त्रीची. किती अक्षरी नाव आहे तुझं? माझं तीन मदन. तीन अक्षरी त्याला दोन्ही नाव आठ राहिले एक स्त्री एका अक्षरी. तुझ्या हातामधी स्त्री मिळण्याचा योग बलवत्तर आहे रे. नाही योग बलवत्तर वगैरे ठीक आहे पण दोन्ही येत नाही ना सारखा खटका उडतो. खटकणार त्यांनी तर घर बदलल्याशिवाय शांती नाही. याला उपाय काय? उपाय आहे. ज्योतिष वगैरे चाललंय वाटतं. नमस्कार ज्योतिषी नमस्कार. आमच्या या मित्राला लभेरियानं पिठातलं. लभेरिया नव पासून लभेरिया प्रेम बाधा बाधा. मग ते उपाय काय तू सांगा ना. उपाय तुला मंत्र देणार ताईत देतो. मला आणखी ती स्त्री वयस होईल नुसता वापरून बस. 15-3 वारात जर अन्न आला नाही तर पैसे परत. काय किंमत आहे याची? 11 रुपये रे फक्त. काय 11? हो त्याच्या काय डोळ्यांचे डोळा नाही अरे लाख मोलायची वस्तू आहे. अनुभव घे आणि मग बोल. दंड कर तुझा इकडे दंड कर दंड कर तुझा इकडे. अय्या माझा रुमाल. हा माझा रुमाल आहे. तुमचा तुमचा कसा तो? अहो तो तर लेडीज रुमाल आहे आणि माझा आहे. आता तो तुमचा नाही माझा आहे.
कुठे जायचं? कुठेही कुठेही म्हणजे म्हणजे मी नाही तिकडे येणार नाही तिकडं येईन ना पण एका अटीवर कसली अट कायमची साथ देणार असाल तर कायमची अहो जन्मो जन्मी बघा ना जगावेगळी प्रेम कहाणी जगावेगळी प्रेम कहाणी मी राजा तू राणी मी राजा तू राणी तुझ्या
ते वाजले किती होते तुमच्या घरात? काय हो तुमच्या हातात घड्याळ आहे ना? सॉरी हात खिशात होता त्यामुळे लक्षात झालं नाही घड्याळ आहे की नाही. सॉरी घ्या पेरो पेरो घ्या नाही पेरू घ्या साहेब पेरू ना पेरू कसे दिले रुपये दोन हाताला तर चांगलं लागत तुम्ही जरा बघता का हो कसे येते पेरू मला कळत नाही असं कसले पेरू आणतो रे थांबरे बघू कसे दिले रुपये दोन दोन दे वा छान आहे तुमचा फोटो खरंच बसले की बस बस तुम्ही आधी चढा खाली काय उतरतो हे सगळे लोक माझ्या मागून पुढे चढलेले आहेत माझा नंबर तिसरा होता कंडक्टर नाही चोरी केली मी कशाला चोरी करू मी बँकेत एका चांगल्या पगाराच्या नोकरीवर आहे माझ्या स्टेटसचा तरी आपण जरा विचार करा चोरी करायचं मला कारणच काय कारण कारण मी संकेत साहेब गेले कित्येक दिवस झाले रोड साईड रोमिओ सारखे माझ्या मागे लागले अच्छीच गोष्ट सांगते मी बस स्टॉपवर उभी होते चक्क लोचटासारखे येऊन माझ्या शेजारी खिटून उभे राहिले तिथे एक पेरूवाला आला पेरू घेताना पैसे देण्यासाठी मी माझी पर्स उघडली त्यात माझा फोटो होता स्टेटसची भाषा कशाला करतात हे माझा पाकिटातील फोटो सारखा निरखून पाहत होते आणि मला नक्की ठाऊक आहे त्या फोटोसाठी त्याने माझं पाकिट मारले नाही साहेब मी नाही कोणाचं पाकिट मारलं उघड काय आणू का आता काढतो की साहेब यांनी चोरी केली वरच्या खालच्या की साहेब 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 यांचं पाकिट बघा बघा त्यांचं फोटो सुद्धा आहे तिथं हा साहेब ते माझं पाकिट आहे हे बघा सगळे पैसे वगैरे बघून घ्या साहेब एकदम कमी झाले बाकी सगळे आहेत बघा साहेब चोरी कोणी केली आणि अदावत कोणावर आय एम सॉरी माझं गैरसमज झाला इट्स ऑल राईट बरं साहेब मी निघू का आता हा निघा अच्छा गुलाब घे त्याला आतमध्ये हा सर चले आईला चोरी करते बारा पस्तीस हा मधल्या लेखाचा चावी द्यायला विसरलेला दिसतोय खरोखर त्याला प्रेमाशिवाय दुसरं काय दिसत नाही ए काय झालं काय तुला एवढं राहायला काय झालं आज पोलीस कस्टडीत जायला लागलं पोलीस कस्टडीत का रे का त्या पोरीनं माझ्यावर आज चोरीचा आळ घेतला
हाय चोरीचा तर काय सांगतेस काय अरे या ताईतावर हवाला ठेवून तिच्याशी लगट करायला गेलो आणि सगळं अंगाशी आलं सही सलामत सुटलो नशीब समज हे ताईत बीत सगळं थोतांड आहे थोतांड अरे अरे हे आत पटलं पटलं ना मग आम्ही तुम्हाला काय वेगळं सांगत होतो येस मधल्या टाळी दे आयडिया असू तुम्ही अरे मधल्या एक आयडिया आहे तू त्या पोरीवर खुश आहेस ना रे खुश अरे लेका मी मरतो तिच्यावर मरतोस ना मग ती तुझ्यावर फाळली पाहिजे अशी एक फॅन्टास्टिक आयडिया असू तुझी आयडिया ना येस मग ती नक्कीच अपयशी असणार करेक्ट अपयशी काय तुला ऐकायची का नाही आयडिया हो सांग काय जर पायदा पायदा माझे दा पाय येस असं करायचं पहाटे ती दूध केंद्रावर एकटी येते ना हो तर मी माझ्या व्यायामशाळेतल्या बॉडी बिल्डर दोस्तांना बोलवून आणतो आणि पहाटेच्या अंधारामध्ये त्याने तिला किडनॅप करायचे किडनॅप येस म्हणजे ते तिला उचलतील मोटारीत घालतील आणि ते तिला पळवून न्यायला लागल्यानंतर ती काय करेल आरडाओरडा करेल धावा धावा वाचवा वाचवा म्हणेल की नाही तिने आरडाओरडा केला की तू हिंदी फिल्म मधल्या हिरो सारखं यायचं आणि तिची सुटका करायची काय ग्रेट आयडिया आयडिया फर्स्ट क्लास आहे फर्स्ट क्लास आयडिया पहिल्यांदा देऊ पण काय बघ त्या तुझ्या दोस्तांनी मला खरंच मारहाण केली तर मार खायचा हा अरे ते मारतील कसे म्हणून तर माझ्या मित्रांना बोलवायचंय नाटक करायचंय फिल्म कंपनीत असतं का नाही तसं करेक्ट फर्स्ट क्लास समजत नाही काय
मराठी समजता नाही क्या? एक मिनिट सोडो सोडो. अरे हे काय झालं आहे? इतकं मारायला धरलं होतं आपलं. बंडा कुठं आहे? बंडा बंडा बंडुकले. अरे हा मारतो का मला? क्यों मारता है मुझको? अरे क्या करता? पाव पाव की स्लिप करता है. अरे पप्पा को पकड़. अरे उल्टा है तुम. अरे बाबा शीर्षासन योगा क्रम दिता नहीं. अरे अरे मी फड़न. अरे मी फड़न. अरे तू. अरे छोड़ो छोड़ो मेरे को. छोड़ दो. छोड़ो छोड़ो. अरे 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 दोस्त है. साले हरामजादे पळून गेले. हो पण आपला मदन कुठे आहे? अंगाशी आलं रे चांगलंच नाटक. अरे तुम्ही दोघं काय करताय आता? नको. अरे नको. पंडा नको. पंडा सगळं अंग सडकून निघालंय रे. आई ग तुझं नाटक चांगलंच अंगाशी आलं. काय झालं नाटक? काय हो नाटक? नाटक काय म्हणतात हे? तेव्हा बंडाला विचार. आई ग नाट नाही जगत रे मी. माझं नाटक झालं. नाटक रचलं होतं नाटक. ते तुम्ही रागवणार नसलात तर सांगतो. बर सांगा बघू. आमच्या या मित्राचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुमच्यासाठी बिचारा झुरतो तेव्हा तुम्हाला खुश करण्यासाठी काही गुंड येतात आणि तुमच्यावर हल्ला करतात, पळवून नेतात आणि हा हिरो सारखा येऊन तुमची सुटका करतो. असं आम्ही नाटक रचलं होतं पण खरे गुंड आले आणि हे असं झालं. आम्ही याच्या आधीच. तरी पण तुम्ही वेळेवरच आलात. खरंच किती मारलं त्या लोकांनी तुम्हाला? काय तुम्ही विचारपूस केली की आता सर्व काही आलं? अरे हळू हळू बघा कसे सारखे तळमळत आहेत. आपण त्याने दवाखान्यात तरी घेऊन जाऊया. जाऊया जाऊया. मला जर कोणी विचारलं ना तुझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण कुठला तर मी म्हणेन. ओके यायला भाग झाला आता. उठ तर पळूया. मी चालू शकत नाही. मी चालू शकत खाली गेला. झालं ना येते. अरे आले चांगले तर कोण आणली? त्यानंतर चेका म्हणजे आणखी सलामत पडते.
प्रेमवीर चला पालथी पडा पाठ उभार करा चला चला गरम होत रे गरम होत मग प्रेम करायला पाहिजे ना तटके सोसावे लागतात हळू हळू साव काय काय अजून हातात आहे माझ्या काय तू रुडू नको हॅलो काय होतं वस्तू रे प्रेमाचा तटका येतो सोसायलाच पाहिजे नको रे काय नको फार गरम लागतंय रे फार गरम आहे थांब पाणी घेऊन येतो नको रे नको अरे बाबा विकत चिकळ आहे आधी गुत्तीस का गुत्तीस का नको रे नको नको अंगावर विस्त फिरवल्यासारखं वाटतंय नको मग काय मोरपीस फिरवल्यासारखं वाटेल नको रे नको नको का चांगलंच आहे का दोन दिवसात काय मिळली पाहिजे अहो सरचा का गो नाना काय त्याच्या अंगात दोन दिवसात मारायचे नाहीत आणखी एक विटकर चांगली तापवा नको नको तापवा तापवा नको नको रे बंडा नको आता नाही रे सहन होत पाहिजे मरतो रे मरतो मरून कसं चालेल प्रेम कोण करणार हळू हळू मी हलक्या हाताने शिकते हे बिन शेता आणि बिन औषधाच बरं होणार नक्की कोण मी प्रिया साक्षात तुम्ही बस आता आपल्याला मरण आलं तरी मरायची तयारी आहे असं नाही बोलायचं काय म्हणा आता पुन्हा बोला पुन्हा बोला आता आपल्याला स्वर्ग दोन मोठं राहिलं आहे प्रिया देवाजवळ काय मागितलंस मी नाही सांगणार तुम्ही आधी सांगा तुम्ही काय मागितलं देवाजवळ सांगू मी देवीला म्हटलं देवी आमचं प्रेम अमर कर जसं तू लैला मजनू रोमिओ ज्युलियट बाजीराव मस्तानी यांचं प्रेम अजरामर केलंस ना तसं खरंय मदन आता मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही प्रिया मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही अरे बाप प्रिया क्या बात है या साडीच्या रंगात तुझं रूप काय खुलून दिसतंय प्रिया हिरव्या पाचू सारखी खरंच असं वाटत वर्षा ऋतूनंतर धरती जशी हिरव्या शालून नटते ना तशी दिसतेस तुम्हाला हिरवा रंग इतका आवडतो हो माझ्या खास आवडीचा रंग आहे हा आणि तुला मला मला हिरवा रंग फार आवडतो या रंगात नव जीवन आहे नव चैतन्य आहे आणखी एक सांगू प्रिया नवी नवरी हिरवा चुडा आणि हिरवा शालू नेसून बोहल्यावर चढते आणि आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करते खरंच प्रिया आपल्या दोघांची आवड निवड किती सारखी आहे नाही काय टेस्ट जमली आहे पण प्रिया काय प्रिया चहा घेणार की कॉफी कॉफी शी मला नाही बी आवडत कॉफी कशी तरी कडवट लागते खरं सांगू का कॉफी मद्रासी लोकांनीच पिऊ जाणे मला चहा आवडतो करेक्ट आपली खाण्यापिण्याची सुद्धा आवड जमली बघ कोण रे हॅलो साहेब असं करा दोन चहा आणा फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास आणतो साहेब आणा अय्या आज पहिल्यांदा तुम्हीच रात्रभर झोप आली कोणाला नाही सारखीच होती वाईट तर
खोल तो सीधे कल तुम्हें तो क्या रात में कुणाची तारे ग मदत माझ्या बहिणीचे मिस्टर वारले मला केलंच पाहिजे याला म्हणती जीवन रे
काची अमूल हिमया दारुण दुखे जाती विलया ही काची अमूल हिमया म्हणून नांदते सुखा चार पाच दिवस झालं तू शुद्धीवर नव्हतीस आम्ही सगळी काळजीत पडलो होतो पाणी 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 तू कसली येतीस बाई माशागत कोळ्याच्या जाळ्यात सापडली तीस तू कोळ्याचं शुद्धीवर आली बरं झालं अगं पूर्वी दांडगा मासा जाळ्यात गावला म्हणून आम्ही जाळे ओढलो तर त्यात तू अरे पेपरात काय छापून आले ना आणि त्या पूर्वीचा फोटो आले ना होय ही पूर्वी अपघातात मेली म्हणून देवाने पाहुणे धाडावे तसे तो आले पाऊस सारखे चार दिवस राहा आणि मग पुस्तका आज पाणी समजल काय माझ्या मनातली बात तुला उमजल काय अरे नाव माझं येसून हसना ग पुसू अरे नाव माझं येसून हसना ग पुसू कोळी Thank you.
तुझे ना कान नथने गो काय चमचमती काय चमचमती गो तुझे मचान मोगरी गो काय घमघमती काय घमघमती तुझी नाग मोडी चाल माझ्या जीवाच हाल तुझी नाग मोडी चाल माझ्या जीवाच हाल माझ्या संती तू बंदराला येशील काय माझ्या होडीची डोल काठी वशील काय गो माझे पाय नाव तुझा काय काय दुसऱ्याच एका फिचरपुरीवर हुरळून गेला होता त्या चाळ्यात अडकून फसल म्हणून आम्ही सगळ्यांनी समजूत घालून हे लगीन जमिवलो माणूस इतक्या लवकर मागचं सगळं विसरतो विसरतोय कसलं कालपर्यंत खेत्रान मारल्या फोबार करून बसला कळसाचं पाणी पडलं समजून सांगत खरंय जगाची रीतच आहे लालो प्रेमाने असं घडत माणूस आपलं पहिलं प्रेम विसरू शकतो मजा आली काय
आपल्या शरीर हे जीवनातले कटु सत्य आहे. आता जीवन हे असंच आहे, असंच जीवन आहे. नाही काका तसं नाही, माझं दुःख विसरण्यासाठी तुम्ही दोन करत असेल. खरं सांग प्रिया, तू फार फार भावडी आहे, मुली घातक भावड्या असतात. त्या एकदा प्रेमात पडल्या की पुरुषाला सर्वस्व दान करायची त्यांना नुसती खाई द्यायची. पुरुषांचं तसं नसतं, पुरुष म्हणजे फुलपाखर. सुगंधानं दरवळणाऱ्या फुलवणाऱ्या फुलांच्या महत्व करतो आणि मग पुरेपूर मध टाकायचा एवढंच त्याला समजे. हा मधन स्वतः आपण कसा असणार आम्ही एकमेकांना खरोखर समजतो, एकमेकाशी चुकू शकणार नाही. अमर प्रेम वगैरे सगळं खोटं आहे. कथा कादंबऱ्यामध्ये ठीक आहे, कोणी कुणासाठी मरत नाही. माणूस सर्वात आधी कुणावर प्रेम करतो ठाऊक आहे? स्वतःवर. नाही काका, माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत असं घडणार नाही. त्यांच्या मध्ये फार जीवन पुढे नाण्याला दोन बाजू असतात, एक बाजू पाहिजे. मी सांगतो तसं का, मदन ज्या बँकेमध्ये कामाला आहे त्या बँकेचं मी सदस्य आहे. त्याच बँकेमध्ये नोकरी करायची संधी आहे. लक्षात ठेव, प्रिया म्हणून वेगळंच नाव धारण करायचं. काका त्यांच्याच सांगतो मला असं विचारायचं होतं, आपल्याला कोणी
जोड़ी बहन है का जोड़ी बहन नहीं का मैं सर सर का कहते मुद्दा मुस्करी मुस्कुराता है ना
जम्बू काका सकाळी आले होते तिथे क्लास मध्ये नाव घालायला. काय सांगू तुला बसून काय म्हणता ह्या झाल्या. संध्याकाळच्या बॅकला मला वाटतं येईल तुला असं ती रे ती काय आली मी आम्ही दोघं मित्र होतो आम्ही एकाच घरात राहतो लंगडी यार बरं सर योगासनं सुरुवात करायची ना इकडे घुमा मदन हीच ना ती मी म्हणतो ती हीच पहिलेच किती उभे 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 हो अरे अगदी प्रियाच्या तोंडातून पडल्यासारखी गुलाबी
नाटकात छान पार पडलं. अगदी पहिल्या अंकापासून रंगत गेलो. काका पहिल्यांदा मला पाहिलं पाहिलं अवाकच झालं. हा जवळी म्हणतो कसा काय हो तुम्हाला एखादी जुळी बहीण होतीच का? अरे आणि बरं काका योगासना तर गंमतच झाली. हा योगासनात मला पाहिला पाहिला चक्रावला. आणि म्हणतो कसा काका मला अगदी तुमच्यासाठी हुबेहूब दिसणारी एक मुलगी माझ्या पाण्यात होती. नुसती पाण्यात? हो ना नुसती तो वेळात मैत्री तर सोडा निकट पर्यंत सुद्धा नाही. पहिले पुरी हे जीवनातलं वाटत. अजून तुला खूप बघायला मिळणार आहे आणि खूप शिकायला. बघूया काका. संवाद होऊन गेले. अरे तुला बँकेत जायचं होतं ना आज लवकर. तुझं लक्ष आहे कुठे? बंड्या बंड्या रतीचं बाण पार आरपार गेलाय रे. अरे पण त्या प्रियाने मारलेला बाण निघायच्या अगोदरच. तो अजून कुठला राहतोय रे? अच्छा म्हणजे त्या बाणाने झालेली जखम आता बुजली. केव्हा? आता दिसते फक्त रती रती आणि रती. नको रे मरण्या. अरे पहिल्यांदाच तू यात होरपळून निघालायस. आता पुन्हा या प्रेमाभिमाच्या फंदात कशाला पडतोय? पडतोय पडतोय. अरे वेड्या याच्यात पडायचं नसतं तर स्वतःला असं झोकून फेकून द्यायचं असतं. मग असं झोकून फेकून दिलंस की नाही तू? अरे आमचं लव्ह ऍट फर्स्ट साईट आहे. अरे बापरे तिला पाहता क्षणीच मी तिचा झालो. तिच्या बाणानं पुरता घायाळ झालोय रे. अरे 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 मधन्या असा एका एका बाणाने तू जर घायाळ व्हायला लागलास ना तर त्या भीष्माचार्याप्रमाणे बाणांच्या शय्येवर तुला झोपायला लागेल. जा जा बँकेत जा. आता तो जनरल मॅनेजर भाला घेऊन उभा असेल दारात. अरे हे घड्याळ मागे का रे? बरोबर आहे साहेब तुमचाच घड्याळ पुढे गेलेलं दिसतंय. काय गड्या पुढे पडायला लागलाय माझ. हॅलो गुड मॉर्निंग. मला म्हणालात? हो मी तुम्हाला विश केले. येस मी तुम्हालाच विश केले. हो का? थँक्यू थँक्यू थँक्यू. टोकन टोकन देता ना? देतो ना. किती गडबड करताय? गडबड करू नको तर काय करू? तुम्ही तिकडं कुठे बघताय? बरोबर आहे कळलं. नंबर केव्हा सांगणार मला? Thank you.
काय? नाही मला मॅचिंग छान आहे. मॅचिंग? कसलं मॅचिंग? एकंदरीत छान आहे. आवडलं? उगाच सांगितलं काय. थँक्यू. वेलकम. मी काय म्हणत होतो, काय ते जरा हे टोटल चेक करता का? माझ्या हिशोबाने 5 येते, तुम्ही जरा नजर टाकून टॅली करा. हो पक्के ना. आज संध्याकाळी 5 वाजता पलीकडच्या पाकेट भेटाल का? बघता का, म्हणजे 5-11 बरोबर आहे ना? तर तेच बघते. एकटा 11 खोळ झालाय. 5 ऐवजी 6. ओके, थँक्यू. इट्स ऑल राईट. सॉरी, मी तुमच्या स्टुलाच्या मध्ये आलो. स्टुला तुझा अशी. आज मला तुम्ही बाजू पिटायला बोलवलं. म्हणजे कोला थोडा धीट झाला, एक काम कर. माणसाच्या स्वभावाची आणखीन एक झलक बघ आता. वाह, क्या बात है, काय मॅचिंग जमलंय. मॅचिंग? खरंच या गुलाबी रंगाला जगात तोड नाही. या गुलाबी रंगात तुमचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत. म्हणजे तुम्हाला गुलाबी रंग इतका आवडतो? पहाटे सर्वात पहिल्यांदा आपल्याला रंग कोणता दिसतो माहितीये? गुलाबी. कवीला म्हटलेलंच आहे, गुलाबी कोड. गुलाबी कोड? सूर्यानं पूर्वेचं चुंबन घेतल्यानंतर पश्चिमेचे गाल आरक्त होऊन गुलाबी दिसायला लागतात. बघा 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 बघा, मी नुसतं म्हटल्यानंतर तुमचे गाल गुलाबी दिसायला लागले. एवढंच नाही, फुलांचा राजा कोण? गुलाब. मलाही गुलाबी रंगच आवडतो. वा, काय टेस्ट जमली आपल्या दोघांची. द्या टाळी. माफ करा, अनाहूतपणे हात पुढे केला. असू दे असू दे. मला वाटलं होतं तुम्हाला तो हिरवा फिरवा रंग आवडतो की काय कोणास ठाऊ. हिरवा? हा हिरवा. हिरवा काय झालं? हिरवा काय रंग आहे. म्हणजे तुम्हाला हिरवा रंग मुळीच आवडत नाही? अजिबात नाही. अहो, लग्नासारख्या त्या मंगल कार्यामध्ये वधूला हिरवी साडी हिरवा चुरा नेसवतात. एकदम गांधळ कल्पना. वास्तविक त्या गुलाबी आयुष्याला सुरुवात करताना त्या वधूला गुलाबी साडी नेसवायला पाहिजे, नाही का? काय म्हणतो मी, गुलाबी रंग तो गुलाबी रंग. काय तुमची आमची टेस्ट एकदम जमली की नाही? हो ना, तुमची आमची टेस्ट एकदम जमली. पण काय हो, तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं होतं ना? हो बोलतो ना. आज हवा जरा कुंद पडली नाही? मला वाटतं जवळपास कुठेतरी पाऊस झाला असावा. मातीचा काय सुंदर वास पसरलाय नाही? तुम्हाला एवढा हवा? नाही नाही का? हल्ली या पावसाचं सगळं तंत्रच बदलून गेलेलं. हो म्हणजे ऐन पावसाळ्यात कित्येक ठिकाणी दुष्काळ. अरे भारतातच घ्या ना, इकडं उत्तर प्रदेशामध्ये दुष्काळ तर दक्षिणेत महापूर, इकडं बंगालामध्ये महापूर तर गुजरातमध्ये दुष्काळ. म्हणजे सगळं तंत्रच बिघडून गेलेलं आहे. तरी बरा, आपल्याकडे 20-25 इंचाच पाऊस पडतो, इकडं चेरापुंजीला 600 इंच पाऊस. काय हो, मला वाटतं बीएला तुम्ही भूगोला विषय घेतला असावा. होय नाही? भूगोल नाही, इतिहास. इतिहास माझा फार आवडता विषय. म्हणजे इतिहास या विषयावर मी 4-4 तास बोलू शकतो.
चार चार तास आता बाहर जातो निरस घरा मी काय म्हणत होते मला इथे येऊन बस उशीर झाला घरी काका वाट पाहत असतील नाही काका वाट पाहत असतील नाही पण आपल्या तशा बऱ्याच गप्पा झाल्या ने हो ना हवा पाणी पाऊस याच्यावर झालं ना अच्छा येते मी बाय 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 मग काय सांगते काका त्याला म्हणे माझ्याशी काही बोलायचं होतं अगं दुसरं काय बोलणार पण काका बोलायचं धाडसच झालं नाही अच्छा मग पोरीस लाईट सांगतो अरे अरे असं लवणलेल्या दौतीसारखं काय बसलायस घाण्यात ऊस पिळून काढावा तसा ऊसाच्या चिपडासारखी काय तुझी अवस्था झाली सांगतो आला काय एकदम तुझी कडकड ऑफिस मध्ये काय घडलं का बॉसने हजामत केली का नख खाऊ नकोस काय झालं बोल तिला मी धीर करून बागेत भेटायला बोलवलं काय म्हणतोस काय फाईलीत लिहून विचारलं बरं मग भेटायला आली होती ना आली होती ना फॅन्टॅस्टिक चल सेलिब्रेट करूया का मग सेलिब्रेट कसा करू अरे कुठं मुलाखतीला गेल्यावर फुटत नाही एवढा घाम फुटला तिच्याशी बोलताना अरे पण मुद्द्याला तरी हात घातला होतास ना मुद्दा सोडून भलतीकडेच चाचपलं हवापाण्यावर बोललो हवापाण्यावर तुझं असंच आहे नेमकी हातात आलेली शिकार घालवलीस काय पुन्हा भेटायला बोलवलं तर येईल का रे ती मला नाही वाटत येईल असं काय रे तिने काय तुझ्याबरोबर हवापाण्याची चर्चा करत बसायचं खरंय भंडार तयारी अपुरी पडली म्हणजे पूर्णपणे प्रिपेअर्ड नव्हतो नाही या बाबतीत पूर्णपणे प्रिपेअर्ड राहावं लागतं उद्या अशी तयारी करून जातो डायरेक्ट विचारतो काय विचारतोस विचार विचार अडकू नकोस हरिचा तुम्ही 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 काय अहो आज आपलं भेटायचं ठरलं होतं ना हो 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 का अहो गेला अर्धा तास झाला मी तुमची वाट पाहत थांबले आणि काय हो तुम्ही तिकडे काय बघत होतात माकड माकड हो ना माकड ते म्हणा ते माकड त्या माकडवाल्याच्या इशाऱ्यावर कसं कोलांटे उड्या मारते ते मारणारच मावशीच कुणाच आहे आपलाच की बरे ती जाऊ दे काय हो तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं होतं ना हो बोलतो ना नाही पण इथं नको का ही जागा फार अपयशी म्हणजे म्हणजे मनातलं जे काय बोलायचं ते सगळं राहूनच जातं आपण कुठेतरी हॉटेलात जाऊया का नाही म्हणजे तिथं मला निवांतपणे तुमच्याशी सगळं बोलता येईल म्हणून म्हटलं ठीक आहे जाऊया पण एक लक्षात ठेवा हा मला आधीच उशीर झालाय ओके ओके हॉटेल तिकडे बसा चहा सांगू ना अरे काय चहा काय चुनाट कल्पना आहे कुठे गेली की प्रथम विचारतात चहा आणू का चहा हवा का जग कुठे चाललंय खरं सांगू का तुम्हाला भारतीय पेय आहे कॉफी नेस कॉफी काय त्याचा स्वाद मला कॉफी आवडते करेक्ट आपल्या दोघांची टेस्ट पुन्हा जमली त्यात आहे असू दे मला बिलकुल आवडत नाही काय म्हणाला तुम्हाला चहा आवडत नाही अजिबात नाही नुसत्या वासानं मला मळमळायला होत कॉफी सांगू ना कॉफी सांगू ना सांगा ना अरे कोण आहे कोण येत आहे सर हा दोन कॉफी आणा फर्स्ट क्लास दोन कॉफी आणि सावकाश आणा गडबड नाही सांगतो साहेब गडबड नाही सावकाश आणा सावकाश सांगतो सावकाश आणा म्हणून काय सांगताय गडबड कोणाला नाही आधीच मला उशीर झालाय कमाल झाली आहे तुमची किती वाजले बघितलेत का तुम्ही हे घरात पुन्हा बंद पडले माझं तुमच्या घरात किती झालं लॉकेट छान आहे लॉकेट नाही घड्याळ आणि सात वाजले आणखीन किती वाजले म्हणून काय विचारता आपल्याला इथे येऊनच मला वाटतं 10 मिनिटं झाली बरं ती जाऊ दे तुम्हाला माझ्याशी काय बोलायचंय बोलतो ना माझी घड्याळ लावतो बंद पडलं होतं
बरोबर आहे. काय झालं? अगला किल्लीच दिलेली नाही, चालूच राहील गडा. माता चांगली किल्ली द्या म्हणजे पुन्हा बंद पडणार नाही. आणि जे काय बोलायचं ना ते लवकर बोला. बोलतो. बाहेर किती प्रकाश आहे बघितलं का? 7 वाजायला आलं तरी किती उजेड आहे बाहेर. मला वाटतं हल्ली दिवस मोठे रात्री लहान आहेत. अरे सगळ्यात मोठा दिवस कुठला माहिती आहे मला माहिती. कुठला? 22 जून मोठा दिवस. हे पहा तो मोठा असू दे नाही तर लहान, आपल्याला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. खरंय की नाही? होय ना. मग तुम्हाला माझ्याशी जे बोलायचं ते लवकर बोला. बोलतो. तुमचं घड्याळ कुठला मेकच? माझं ना जापनीज. जापनीज घड्याळ आहे? जापनीज आहे? अरे जपानी लोकांनी घड्याळ, टेप रेकॉर्डर, टेलिव्हिजन, कॅमेरे यांच्यात काय प्रगती केली म्हणून तुम्हाला सांगू. अरे किती जपानी घड्याळ बाजारामध्ये येत आहेत. शिवाय पेन मध्ये घड्याळ, लॉकेट मधलं तुमच्याकडे आहेत, अंगठीत घड्याळ, शिवाय काय हो तुमची जपानीज घड्याळांची काय एजन्सी आहे? नाही ना. मग घड्याळ का पाळणार लावले तुम्ही मगापासून? आणि मी जर लवकर घरी गेले नाही ना तर माझे काका अंकल ओरडतील. ओरडतील? मग काका ओरडतील. चहा 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 कोणी चहा कोणी सांगितलं? अरे कॉफी नाही का सांगितलं? आम्ही करतो तू पलीकडे घेऊन आलो तू मदन. आधीच मला उशीर झाला, मी लवकर घरी गेले नाही ना तर काका ओरडतील. आय एम व्हेरी सॉरी, मला जायला हवं. प्लीज आता नका करू, मी तुम्हाला सोडतो घर, आपण बरोबर जाऊ. ते कॉफी लावणार आहे. चला. काय रे किती वेळ हा? शेवटी कंटाळून आता मी जेवायला निघालो होतो. परत तू जा जेवायला, मला भूक नाही. भूक नाही? कशात दिलंस रे? तिची भेट झाली नाही की काय? भेट झाली. मग आजही वायफळ विषयावर बडबड करत बसलो. परवा हवा पाणी झालं, आता आज काय? आज घडवळ या विषयावर प्रवचन दिलं. जगातले सगळे मेघ तिला सांगत सुटलो. जपानी लोक घड्याळाच्या उद्योगात किती पुढे गेले होते हे बडबडलो. तू जपानी वॉच कंपनीचा एजंट हो? खरं सांगू भांडे, फिरत होत नाही. आजचा दिवस गेला, उद्या रविवार, सोमवार पर्यंत हरी हरी करत बसायला लागणार. उद्या रविवार? आयडिया. रविवार म्हणजे उद्या ती चर्च मध्ये जाणार. तिच्या पाठोपाठ तूही जा चर्च मध्ये आणि बोल तिच्याशी. पण मुख्य विषयावर बोल, नाहीतर सांगत बसशील हे चर्च, त्याचं हे बांधकाम, ही घंटा. नाही विषय सोडून बोलायचं नाही. नाही तर असं करतो का, तुला बोलायचा धीर होत नाही ना, मी जातो उद्या चर्च मध्ये, बोलतो तिच्याशी. घेत काय बेरर ठीक आहे काय? कुणी जाऊन वटवा बर बाबा. नाही तर असं करतो का, एक लव्ह लेटर लिह आणि त्याची घडी घालून पाकिटात बंद कर आणि ते दिलं. लव्ह लेटर? येस. आयडिया. हा लव्ह लेटर. उद्याच एक पत्र लिहितो आणि मग चर्च. योजलं होतं बोलायचं पण धाडसच होत नव्हतं, म्हणून मग आज एक युक्ती केली. कसली?
जे काय बोलायचं ते पत्रात लिहून आणलंय. कुठे ते काय पत्र? हो ना. थांब थांब मी गेल्यानंतर मग वाच. घ्या पत्र आणि वाचा. बर लाडक्या रती. बर 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 फक्त तुझाच मदन. फक्त माझाच रंग भरत चाललाय लक्षात ठेव. मी सांगितल्याप्रमाणे खेळ करत राहायचं. पत्र हे घ्या तुमचं पत्र. मी आयुष्यात तुला प्रथम पाहिलं आणि तुझ्या प्रेमात पडलो. पण काय झालं काय? काय झालं? प्रेम एकीवर आणि लग्न दुसरीशी. काय बोलता काय तुम्ही? मग काय खोटं बोलते? कोणा प्रिया नावाच्या मुलीवर तुमचं प्रेम नव्हतं? कोण म्हणतो असं? कोण काय? खुद्द काकानेच मला सांगितलंय. ते काय खोटं बोलतील? खरं सांगू का? हा लोकांचा एक मोठा गैरसमज आहे. तिची माझी फक्त तोंड ओळख होती. तोंड ओळख? म्हणजे रस्त्यात कधी गाठ पडली तर आम्ही चार शब्द बोलायचो एवढा. आता माझ्या तशा मोकळेपणानं वागण्याचा अर्थ तिने तसा लावला असेल तर आपल्याला काय माहित नाही. असं तुम्ही फक्त तिच्याशी मोकळेपणानं बोलत होता आणि तिनं मात्र तसा अर्थ लावला. एक्झॅक्टली. आणि तुम्हाला खरं सांगू का, माझी हल्ली कुठल्याही मुलीशी मोकळेपणाने बोलायची मुळी सोय चोरलेली नाही. यु ना, मी तुम्हाला खरं सांगू का, मी अगदी शपथपूर्वक सांगतो, माझं कुठल्याही मुलीवर कधीही प्रेम नव्हतं. अजिबात नव्हतं. आणि प्रियाबद्दल तर भ्यायचं काही कारणच नाही. का काय? अहो ती या जगात आहे कुठं? आणि समजा न जाण ती जिवंत असली तर? आणि असली तर असली, मी काय तिला भीतो का काय? अहो मी तिच्या तोंडावर सांगायला तयार आहे. तुझा माझा काय संबंध? असं म्हणता ना? ती कोण माझी? अच्छा, म्हणजे तुमचं कुठल्याही मुलीवर प्रेम नव्हतं आणि प्रियावर तर नव्हतंच नव्हतं. अजिबात नाही होत. ठीक आहे, तस सांगते मी काकांना. असं म्हणाला तू, माझं तिच्या प्रेम काय नव्हतं म्हणाला? हो ना, तिचा माझा काय समज? तुला ती कोण लागते? इथपर्यंत मजल दिली साहेबांच्या. मग काय सांगते? बर उरे, आता या कोलला जरा चांगला सापडा लावूया. आता असं करायचं. आज लवकर. अरे एरंड आली, सगळ्यांनी कामाचा उत्साह करायला नको का म्हणून आलो. हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग. काय पाय आपली बांकी
मेला कोण मी मारणार आहे हा अरे ती प्रिया जिवंत आहे हा याला एक सोपा उपाय शीर्षासन डोकं कर अरे मी करून उपयोग नाही तू कर म्हणजे तुझं डोकं चालेल मला येत नाही रे मी शिकवतो चल डोकं खाली घे तुम्ही जर मागलो बा अरे तू कशाला रे तीन चार थांबव रे मी डोकं डोकं खाली हा हात आधी असे हात नाही हात असेल असे असे पकडे हा बरोबर नर घाल तिथे आणि पायाने उडी मारायची हा कुत्र मारते बरोबर आपके पाव इतने गंदे अरे बघ रे तिचे पाय उलटे येत का रे गंग्या तू उलटा येते का भानगड वगैरे काय नाही नाही
मग इकडे तिकडे का बघताय? कोणी येणार आहे का तुम्हाला भेटायला? का तुम्ही कोणाला भेटायला आलात? मला कोण भेटायला येणार आहे? मला कोण भेटायला येणार? मग इकडे तिकडे का बघताय? मी इथे आहे. हो तुम्ही इथे आहात? काय तुम्ही इथे आहात आणि तुम्हाला भेटायला आलो. हो व्हेरी फाईन. पण काय हो तुम्ही मला भेटायला आलात ना? मी एवढे घाबरलात का? घाबरलं? घाबरलंय कोण? मी नाही घाबरलेलो. मी घाबरलेलो नाहीये. मला आपलं ते हे झालंय. काय झालंय? काय म्हणतोय तू? काय म्हणतात ते? मला तुम्हाला बघून आनंद झालाय. हो का? मला बघून तुम्हाला आनंद झालाय? म्हणजे ते हर्ष. हर्ष झालाय? खरं नाही. पण तुमच्या अवस्थेवर मला वेगळंच वाटतंय. वेगळं? वेगळं काय असणार आहे? मी तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो, मला तुम्हाला बघून अतिशय आनंद झालेला आहे. मला बघून तुम्हाला अतिशय आनंद झालाय ना? ठीक आहे, मग मी ही तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगते. बोला. काकांनी आपल्या लग्नाला संमती दिली. आता मला क्षणभर वाटलं तुम्ही मला म्हणताय काकांनी आपल्या लग्नाला संमती दिली म्हणून. ते काय म्हणाले? काय? आपल्या लग्नाला संमती दिली काकांनी, पण एक अट घातली. कसली अट? कसली अट? तुम्ही काकांच्या देखत प्रियाला सांगितलं पाहिजे की तिचा तुमचा काही संबंध नव्हता म्हणून. हो काकांच्या देखत कशाला? मी तुमच्या देखत सांगतो ना, प्रियाचा मला काही संबंध नव्हता म्हणून. काकांच्या देखतच सांगितलं पाहिजे. ठीक आहे, मी कुणाच्याही देखत सांगायला तयार आहे. प्रियावर माझं कधीही प्रेम नव्हतं. पण मी चलू का आता? मी चलतो. म्हणजे रतीला तिच्या काकांनी लग्नाला होकार दिलाय. फॅन्टास्टिक, आनंदाची बातमी. शुभमंगल. नको टाकूस. काबू काय? तिच्या काकांनी गड घातले. कसली? त्यांच्या देखत म्हणे मी प्रियाला सांगितलं पाहिजे. तुझा माझा काय संबंध? तुझ्यावर माझं मुळीच प्रेम नव्हतं म्हणून. त्याच्या ना अगदी सोपं सांगायचं तोंडावर सरळ. तसं सांगायचे? तिच्या तोंडावर कसं सांगणार? मला आता कसं सांगितलं तसंच सांगायचं. काय वेळासारखं बोलतो? अरे बाबा, मला एक सांग, प्रिया ऍक्सिडेंट मध्ये मेली हे कळल्यानंतरच तू रतीवर प्रेम करायला लागलायस ना? हो झालं. ते मग पहिली पाठी पुसायची आणि स्वच्छ तोंडावर सांगायचं माझं तुझ्यावर मुळीच प्रेम नव्हतं. तुझा माझा संबंध काय? काय म्हणशील? माझं तुझ्यावर मुळीच प्रेम नव्हतं. तुझा माझा संबंध म्हणजे तुमचं त्या प्रियावर प्रेम वगैरे काय नव्हतं? कधीच नव्हतं. नाही बेटा प्रिया, इकडे तुमचं माझ्या प्रेमी काय नव्हतं? अजिबात नव्हतं. काय बोलता ना तुम्ही? तुम्ही माझ्यासाठी काय नाही केलं? तुम्ही मला भेटण्यासाठी पाचशेच्या पाच तास तिथं उभं राहत होता. तू चंद्रावर काय येत होतात? माझ्यासाठी प्रेम सुद्धा द्यायला तयार होतात. माझ्या मोकळेपणाचा अर्थ तुम्ही कसा लागला? बरं मी नाही लागायचं. अरे माझं तुमच्यावर कधीही प्रेम नव्हतं आणि नाही अजिबात नाही. ठीक आहे, एक मात्र कळ, तुम्ही परिस्थितीत मला तुमचं प्रेम सुद्धा पाहण्याची इच्छा नाही. माझा मोकळेपणाचा अर्थ होणे असा लागला काय? मी काय करायला? अरे दिसेल त्या मुलीवर प्रेम करायला. मी मूर्ख आहे? कोणी मूर्ख असतं दुसरं काय? बेटा रती तू या. अजून सगळं हा मी कुठे कमी नाही बोललो. हा कर नाही त्याला डर कशाला? अगा मी कुठे भेटत नाही काय? विजय सत्याचाच होतो. अंतिम अंतिम माझं त्या मुलीवर बोलच प्रेम नव्हतं. अच्छा, म्हणजे मग तुमचं कोणावर प्रेम होतं म्हणायचं? रती? रतीवर? म्हणजे तुमच्यावर. माणूस आयुष्यात फक्त एकदाच प्रेम करू शकतो. हे पहा, रती आणि प्रिया या दोन व्यक्ती कधीच नव्हत्या. रती ही मीच होते आणि प्रिया ही मीच होते. ती ही मीच आणि मी ही ती. समजलं? एक्झॅक्टली. प्रिया रती आणि रती प्रिया मला पहिल्यापासून माहिती होतं. काका तुम्हाला तुम्ही मुलगा ते खोटाडे आहात. मुलींच्या
आयुष्यात केलेल्या चुकांबद्दल आत्महत्या करायला जात आहे. मदन, मदन, कोण प्रिया?
काका जीवनाचा अर्थ काय? काका मदन कसे आहे? अरे मदन मदन याला जीवनाचे नाव जगावेगळी